नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळ, आपल्या चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपलं स्वागत आहे. भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांना गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. होमाई व्यारावाला यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या 3 दशकातील अनेक घटना आणि घडामोडींचे सनचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला होता. आपल्या मित्रांकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1942 दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी पत्रकारिकेसाठी फोटोग्राफीला सुरुवात केली. स्वतंत्र लढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची तसेच स्वतंत्र भारतातील पहिल्या 3 दशकातील अनेक महत्त्वाच्या घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. 2012 त्यांचं किरकोळ अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं. त्यांना 2011 भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलं होते. आज त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडलद्वारच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर जरूर प्रेस करा आणि माझं चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. तर चला मित्रांनो, परत भेटू एका नवीन बातमीसह. जय भारत.